रावेर तालुक्यातील गाते येथे संत सद्गुरु बाबू महाराज राहितकर यांच्या 22व्या प्रकट दिना निमित्ताने गजानन महाराजांच्या पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। रावेर तालुक्यातील गाते येथे दिनांक 14 डिसेंबर रोजी संत सद्गुरु बाबू महाराज राहितकर यांच्या 22व्या प्रकट दिना निमित्ताने गजानन महाराजांच्या पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। हा पालखी सोहळा गजानन महाराज मंदिरापासून संपूर्ण गावातून काढण्यात आला। ठिकठिकाणी महिला व भाविकांनी पालखींची व बाबू महाराजांची पूजा केली। गावातून महिलांनी ठिकठिकाणी रांगोळ्यांनी व फुलांनी आपापला परिसर स्वच्छ करून ठेवला होता। सोहळ्यासाठी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश येथून भाविकांची उपस्थिती होती। पूर्ण गावात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। बाबांच्या सर्व धर्म समभावामुळे गाते नगरीतील सर्व ग्रामस्थ मनोभावे सेवा करीत येणाऱ्या भक्तांचे स्वागत करीत होते। या दिंडी सोहळा संपल्यानंतर 2 वाजेपासून महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त राखला होता।